अरे आज मतलब पहला पगार। अरे हाँ खरच की मग पार्टी वगैरह देणार का नाही मला। अरे आधी पगार तरी मिळू दे मग बघू आपण पार्टी चो। हाँ काय म्हणल्या मॅम आजी? हाँ या ना बसा। नको मॅम। बसा बसा उभे कर ना। नको मॅम। हमें हे सांगायला बोलवलं होतं की आज तुमची पहिली सॅलरी होती आहे अभिनंदन। थँक्यू मॅम। हे घ्या तुमची पहिली सॅलरी। कॉन्ग्रॅच्युलेशन। थँक्यू। तुझा पहिला पगार। कॉन्ग्रॅट्स। अरे थँक्यू थँक्यू। कॉन्ग्रॅट्स काय म्हणजे? थँक्यू। मग काय पार्टीला जायचं का? अरे पार्टी तर करूच पण माझ्या हाती एक महत्वाचं काम आहे ते करू आणि मग पार्टी वगैरे बघू। हे कांता काकाशीच घर ना? हा बरोबर आहे। काय वाढलं काका आठवू का काम होत? माझ्याकडे काम आहे। हा या या बसा बाळा बसा। हा बाळा कशासाठी आलास म्हटलं तू? काका ते तुमच्याकडे ते जुनं घड्याळ होत ना ते अजून आहे तुमच्याकडे? जुनं घड्याळ? जुनं घड्याळ कोणतं रे? अहो तेच घड्याळ जे माझ्या बाबांनी तुम्हाला विकलेलं। तुझे बाबा काय नाव त्यांचं? विलास। विलास विलास आठ नाव काय बरं? निकम। हा विलास निकम हाय 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 ते आहे। हा ते मला जरा दाखवाय का? तुला पाहायचंय ते? हा बरं दाखवतो। हा हेच ना? हो हो हेच। हे तुम्ही मला विकाय का? विकत तुला पाहायचंय? अरे तू तर बघायचं म्हटलं होतास। नाही मला हे हवंय। हवंय आता याच बाळा। बर ठीक आहे घेऊन टाक एक 1000-1500 रुपये मला देऊन टाक। नाही नाही ही फारच कमी किंमत होती थोडीशी किंमत वाढवा। अरे जुनं घड्याळ याची काय किंमत वाढवायची? हा मी वाढवूनच सांगितलेली। यापेक्षा नवीन घड्याळ घे तू। अहो नाही काका हे घड्याळ माझ्यासाठी फार अमूल्य मी याच्यासाठी तुम्हाला आखी एक माझी सॅलरी देऊन टाकेल। अरे बापरे ठीक आहे तुझी इच्छा हे घे तुला हवंय ना हे घे। अरे पृथ्वीराज तू पण आलास? बस 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 की काय बोलले बाबा आज माझी पहिली सॅलरी झाली। अरे वा किती आनंदाची गोष्ट आहे। नमस्कार करतो। अभिनंदन तुझं। बाबा आज मी त्या पहिल्या सॅलरीतून तुमच्यासाठी एक सरप्राईज आणले। डोळे बंद करा हात पुढे करा बघू। काका बघा ना त्याच्या पहिल्या सॅलरीतून तुमच्यासाठी एवढं जुनं घड्याळ आणलं त्याने आता तर किती नवीन घड्याळ आणलेत। अरे बाळा जुनं घड्याळ नाही आहे जसं वेळेची किंमत नसते तसं या घड्याळाची किंमत सुद्धा माझ्यासाठी अमूल्य आहे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी या घड्याळाने मला असा वाईट काळ दाखवला की एकेकाळी मी कैवल्याच्या शिक्षणासाठी हे घड्याळ विकलं होतं आणि आज कैवल्य शिकून मोठा झाला आणि तो नोकरीला लागला आणि नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारात त्यानं त्याच्यासाठी मी त्याग केलेलं होतं तेच घड्याळ मला परत देणं ह्याच्यासारखी मोठी कृतज्ञतेची परतफेड असू शकत नाही। माझ्यासाठी हे घड्याळ खूप खूप अमूल्य आहे। ये बाळ बस आज मला तू हे घड्याळ दिलंस याचा मला खूप खूप अभिमान वाटतो। पापा कहते थे बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा
पापा कहते थे।